नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचं खूप खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे दिवाळी फराळातील सर्वांची आवडती चकली। तर या चकलीच्या भाजणीपासून ते तळणीपर्यंतची संपूर्ण कृती आज आपण पाहणार आहोत। तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण चकलीची भाजणी करणार आहोत आणि नंतर त्यापासून चकली करणार आहोत। तर आता चकलीची भाजणी तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया। इथे मी आपण घरात जे रोज तांदूळ वापरतो भातासाठी ते तांदूळ घेतले आहेत आणि तुम्ही एखाद्या वाटीने किंवा एखाद्या भांड्याने मोजून सर्व मापं घेऊ शकता। मी या वाटीने हे तांदूळ 3 वाटी मोजून घेतले आहेत। तर वजनामध्ये हे 500 ग्रॅम म्हणजे 1/2 किलो आहेत। तर घरात जे रोज वापरतो तेच तांदूळ आहेत, यासाठी वेगळे तांदूळ घेण्याची अजिबात गरज नाही। 1/4 किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे, तर वाटीमध्ये ही 1/2 वाटी आहे। 125 ग्रॅम उडदाची डाळ आहे आणि वाटीमध्ये ही 1/4 वाटी आहे। 60 ग्रॅम मुगाची डाळ घेतली आहे, तर ही 1/4 वाटीपेक्षा थोडीशी जास्त आहे। तर आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपण जेवढे तांदूळ घेतले आहेत त्याच्या अर्धी हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याच्या डाळीच्या अर्धी उडदाची डाळ आणि उडदाच्या डाळीच्या अर्धी आपण मुगाची डाळ इथे वापरली आहे। याशिवाय मी इथे 1 वाटी पोहे घेतले आहेत, तर वजनामध्ये हे 50 ग्रॅम आहेत आणि आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत। 3 टेबलस्पून साबुदाणा घेतला आहे, तर वजनामध्ये हा 40 ग्रॅम आहे। 4 टेबलस्पून धणे आहेत, वजनामध्ये हे 20 ग्रॅम आहेत। 2 टेबलस्पून जिरे घेतलेत, वजनामध्ये हे 15 ग्रॅम आहेत। तर या सर्वांची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तुम्ही तिथे साहित्याची लिस्ट पाहू शकता। तर आता आधी आपल्याला तांदूळ आणि सर्व डाळी व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण भाजणार आहोत। तर सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये तांदूळ घालूया आणि 2-3 वेळेस याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे। हाताने चोळून धुवायचं आहे। धुतल्यानंतर एका चाळणीवर हे घालायचेत। खाली मी भांडं ठेवलं आहे म्हणजे पाणी खाली निथळून येईल आणि वर तांदूळ राहतील। आता हे तांदूळ आपल्याला 10 मिनिटांसाठी असेच निथळत ठेवायचेत। आता 10 मिनिट झालेली आहेत, तर आपले तांदूळ छान निथळलेत, पाणी खाली राहिलेलं आहे। तर याला आता सुकवून घ्यायचेत। तर एका सुती कपड्यावर हे तांदूळ घालून व्यवस्थित पसरून घेऊया। हाताने असं पातळ पसरून घ्यायचं आहे म्हणजे ते लवकर सुकतात आणि याला आपण पंख्याखाली घरातच वाळवणार आहोत म्हणजे ते लवकर सुकतील। आता आपण हरभऱ्याची डाळ पण अशीच धुवून घेऊया। तर या डाळीला पण 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर परत चाळणीवर घालायचं आहे आणि याचं पण पाणी निथळून घ्यायचं आहे। आता पाणी निथळलं आहे, तर याला पण सुती कपड्यावर घालूया। या डाळीला पण सुती कपड्यावर घालून पसरवून घ्यायचं आहे। आता अशाच प्रकारे उडदाची डाळ पण 2-3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायची आहे। धुतल्यानंतर याचं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि या डाळीला पण सुती कपड्यावर पसरून घेऊया। आता शेवटी मुगाची डाळ धुवायची आहे। धुतल्यानंतर ही पण कपड्यावर टाकायची आहे आणि पसरून घ्यायची आहे। सर्व डाळी मी एकाच कपड्यावर वाळण्यासाठी घातल्या आहेत। आता तांदूळ आणि या सर्व डाळी घरातच पंख्याखाली वाळून घ्यायच्या आहेत। उन्हात अजिबात वाळत घालू नका, घरातच वाळवायच्या आहेत। आपले तांदूळ आणि डाळी सुकत आहेत, तोपर्यंत सुके जिन्नस भाजून घेऊया। तर त्यासाठी एका कढईत मी पोहे घातलेत, तर हे पोहे थोडे कुरकुरीत करून घ्यायचेत। मंद गॅसवर ह्याला भाजून घ्यायचं आहे। तर आता पोहे आपले इथे भाजून झालेत। हाताने असं याचा चुरा होतोय म्हणजे हे व्यवस्थित भाजल्या गेलेत। तर आपण हे काढून घेऊया। आता अशाच प्रकारे साबुदाणा पण भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। साबुदाणा भाजला गेला की तो थोडासा फुलतो म्हणजे समजायचं की आपला साबुदाणा व्यवस्थित भाजला गेला आहे। तर आता हा पण फुलला आहे,
तर आपण काढून घेऊया। आता धणे घालायचेत आणि धण्याला एक मिनिट भर परतून घ्यायचंय आणि नंतर यामध्येच आपण जिरे घालणार आहोत। धणे मिनिटभर परतून झाले की भाजून झाले की यामध्येच आपण जिरे घातलेत, तर आता हे दोन्हीला भाजून घ्यायचंय। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे सर्व जिन्नस खरपूस भाजल्या जातात। आता या दोन्हीचा छान खमंग सुवास येतोय म्हणजे हे व्यवस्थित भाजल्या गेलेत तर काढून घ्यायचेत। आता आपण जे तांदूळ सुकवायला ठेवले होते त्याला एक तास झालेला आहे, तर मी या कढईत ते भाजण्यासाठी घातलेत। तर आपण दोन बॅचेसमध्ये तांदूळ भाजणार आहोत, तर अर्धे तांदूळ मी या कढईत घातलेत। तर मंद गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर याला भाजून घ्यायचं आहे, फार तांबूस करायचं नाही। आता 4 ते 5 मिनिट मी तांदूळ भाजलेत, तर याचा रंग पण थोडा बदललेला आहे आणि थोडेसे हे फुलले पण आहेत तुम्ही पाहू शकता। तर आपले तांदूळ व्यवस्थित भाजून झालेत, हाताने असा याचा चुरा पण होतोय म्हणजे व्यवस्थित पाहिजे तसे भाजल्या गेलेत, तर काढून घेऊया। आता उरलेले पण तांदूळ घालून अशाच प्रकारे भाजून घ्यायचेत। आता हरभऱ्याची डाळ भाजायची आहे, तर या डाळीला थोडा भाजण्यासाठी वेळ लागतो, तर लो टू मीडियम फ्लेमवर ही पण खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। आता डाळ पण इथे भाजून झाली आहे, छान रंग बदललेला आहे, तर ही पण आपण काढून घेऊया। आता उडदाची मुगाची डाळ मी एकत्र करून घेतली आहे, कारण मुगाची डाळ खूप थोडी होती त्यामुळे आपण या दोन्ही डाळी एकत्र भाजणार आहोत। तर गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आहे, कारण या दोन्ही डाळी खूप हलक्या असतात त्यामुळे पटकन भाजल्या जातात। आणि चमच्याने मात्र सतत हलवायचं आहे, नाहीतर खाली बुडाला लागण्याची करपायची शक्यता असते। तर गॅस मी कमीच ठेवलेला आहे। आता या डाळी पण छान भाजून झाल्या आहेत, थोडासा खमंग सुगंध येतोय, खरपूस भाजल्या गेल्या आहेत, तर या पण आता आपण काढून घेऊया। आता आपली भाजणी तयार आहे, तर हिला थंड करून घ्यायचं आहे। भाजणी आता व्यवस्थित थंड झाली आहे, तर एकत्र करून घेऊया आणि याला आता दळून घ्यायचं आहे। तर शक्यतो मिक्सरवर पीठ दळू नका, गिरणीतूनच दळून आणा म्हणजे व्यवस्थित बारीक होतं। आणि दळताना चकलीच्या भाजणीवर किंवा मग ज्वारीवर हे पीठ दळून घ्या म्हणजे चकल्या छान येतात। आता मी हे पीठ गिरणीतूनच दळून आणणार आहे। आता गिरणीतून पीठ मी दळून आणलंय, तर आपण घेतलेल्या साहित्यातून साधारण 1 किलोच्या वर पीठ तयार झालेलं आहे। हे तुम्ही असंच 1 ते 1.5 महिना बाहेर ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये 5 ते 6 महिने ठेवून पाहिजे तेव्हा याच्या चकल्या करून खाऊ शकता। तर आता यापासून आपण चकली करणार आहोत। आता इथे मी 2 वाट्या भाजणीचं पीठ घेतलं आहे, तर याच वाटीने घेतलंय मोजून। याशिवाय मी इथे 2 टीस्पून तेल घेतलं आहे, 1/2 चमचा हळद, 1 छोटा चमचा तिखट, यातून आपण चिमूटभर हिंग घेणार आहोत, 1 टेबलस्पून तीळ घेतले आहेत, 1/2 टीस्पून ओवा आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत। आता आपल्याला आधी या भाजणीच्या पिठाची उकड काढायची आहे, तर त्यासाठी एका कढईमध्ये आधी 2 वाट्या पाणी घालायचं आहे। तर आपण 2 वाट्या पीठ घेतलं होतं, तर त्याला तेवढंच म्हणजे 2 वाट्या पाणी घालायचं आहे। आणि ही याच वाटीने मी पीठ पण मोजून घेतलं होतं, तर त्याच वाटीने पाणी घातलंय। यामध्ये आता हळद घालायची आहे, तिखट घालायचं आहे, तिखट तुम्हाला चवीप्रमाणे कमी जास्त करता येईल, ओवा घालायचा आहे, तीळ घालूया, 1 चिमूटभरच मी यामध्ये हिंग घालतीये, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि यामध्ये आता छोटे 2 चमचे तेल घालायचंय, तर यापेक्षा तेल अजिबात जास्त घालू नका, या चकल्यांना मोहन जास्त लागत नाही, तर अगदी छोटे 2 चमचेच घालायचं आहे। आता पाण्याला छान उकळी आली आहे, तर यामध्ये हे भाजणीचं पीठ घालूया। तर 2 वाट्या पाण्याला आपण 2 वाटी पीठ वापरतोय,
तर हे पीठ घालून आता चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे। आणि गॅसची फ्लेम आता बंद करूया आणि थोडंसं मिक्स झालं की यावर झाकण ठेवायचं आहे। तर 10 मिनिटांसाठी आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत। आता 10 मिनिट झालेली आहेत, तर ही उकड काढलेली आपण परातीत काढून घेऊया आणि थोडीशी कोमट असतानाच याला मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला हे पीठ कोरडं वाटेल, पण जसं जसं तुम्ही मळत जाल तसं व्यवस्थित हे पीठ मळल्या जाईल। आपण घेतलेलं 2 वाट्या पाणी याला पुरेसं आहे, पण तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता। आता व्यवस्थित या पिठाला मळून घेऊया, चांगलं दाबून मळायचं आहे म्हणजे चकल्या छान होतात। नुसत्या पिठामध्ये सुद्धा पाणी घालून बरेच जण ही चकली करतात, पण अशी उकड काढून केली म्हणजे चकली खुसखुशीत सोबत कुरकुरीतही होते आणि चकली थोडीशी कुरकुरीतच हवी तरच ती खायला छान लागते। आता व्यवस्थित मी पीठ मळून घेतलं आहे, फार सैलही नाही आणि फार घट्टही नाही असं पीठ मळलं आहे। जर तुम्ही फार सैल पीठ केलं तर मग चकलीला काटा छान येत नाही, चांगला येत नाही। तर इथे मी चकलीचा सोऱ्या घेतला आहे, त्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चकली पटकन सुटून येते। तेल लावल्यानंतर यामध्ये एक चकलीचा गोळा घेऊन व्यवस्थित मळून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा आणि नंतर दाबून घ्यायचं त्याला आणि नंतर हे आपण लावून घेऊया। आता या ताटामध्ये मी चकली करून घेतली आहे। तुम्हाला पाहिजे त्या आकाराची तुम्ही आता चकली बनवू शकता। 3 ते 4 वेड्याच्या चकल्या छान दिसतात दिसायला, तर मी इथे एक 4 ते 4.5 वेड्याच्या चकल्या करून घेतली आहे। तर इथे मी चकली करून घेतली आहे, तर ह्याचं शेवटचं टोक असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये चकल्या उकलत नाहीत। आता आपण अजून एक चकली करून घेऊया, तर ही मी थोडीशी बाजूला करून घेते आणि यामध्येच दुसरी चकली करून घेऊया। पीठ व्यवस्थित मळल्या गेलं म्हणजे चकलीला काटा छान येतो, फार सैल झालं तर काटे येत नाहीत व्यवस्थित, त्यामुळे पीठ व्यवस्थित मळणं आवश्यक आहे। आता इथे मी दुसरी पण चकली करून घेतली आहे, तर याचं पण तोंड बंद करून घ्यायचं आहे। आणि आणखी एका पद्धतीने तुम्ही चकली करू शकता, एखादी छोटी प्लेट घ्यायची आणि त्याला उलटं करायचं आणि त्याच्यावर मग चकली करून घ्यायची। ही चकली तेलात सोडायला खूप सोपी जाते, एका ताटलीत 2 चकल्या केल्या की तेलात सोडायला अवघड जातात, तर तुम्ही अशा प्रकारे पण चकली या छोट्या ताटलीच्या मागच्या बाजूवर करून घेऊ शकता। ही पण मी आता इथे करून घेतली आहे, तर आता या तळून घ्यायच्या आहेत। गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर गरम झालं आहे का ते पाहूया। एक छोटासा गोळा यामध्ये घालायचा आहे। चकलीसाठी तेल छान कडकडीत गरम लागतं, तर व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस कमी करायचा आहे। तर आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि यामध्ये अलगद चकली सोडायची आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी मी एका वेळेस एकच चकली तळतीये। तर आता गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आहे आणि त्याला थोड्या वेळ अजिबात हात लावायचं नाही। थोडेसे बुडबुडे कमी झाल्यानंतर पलटवायचं आहे। तर आता मी इथे चकली पलटून घेतली आहे। तर याला आता मंद गॅसवर तळून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने छान आता तळून झाली आहे, तर काढून घेऊया। बाहेर काढल्यानंतर पण तेल गरम असतं, त्यामुळे कुकिंग प्रोसेस चालूच असते, तर थोडं लवकरच काढायचं आहे। तर आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या पण चकल्या तळून घेऊया। तर या पण तळून झालेल्या आहेत, तर काढून घ्यायच्या आहेत।
तर आता आपल्या भाजणीच्या चकल्या तयार आहेत. खुसखुशीत सोबत कुरकुरीत पण झालेल्या आहेत. तर या दिवाळीत चकल्या केल्यावर त्या कशा झाल्या ते मला जरूर सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पण जरूर शेअर करा. पुन्हा भेटणार आहोत अशाच एका दिवाळी फराळासोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.